लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे, कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. जनशक्ती संघटनेचा यादव मला रस्ता यादव मला रस्ता पाहिजे रक्त आमच्या हक्काचा यादव मला रस्ता मिळालाच पाहिजे 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 मिळालाच पाहिजे. इन्क्लाब जिंदाबाद 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 इन्क्लाब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. कारंजे ग्रामस्थांच्या रस्त्यासाठी पुन्हा एकदा एल्गार, विट्यात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू. प्रहार जनशक्ती पक्ष, अखिल भारतीय किसान सभा आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पुन्हा विटा तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 11 ऑगस्ट रोजी करंजे ते विटा येथे टाळकरी लॉंग मार्च काढण्यात आला होता. सदरचा लॉंग मार्च रेवणगाव पर्यंत आल्यावर विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी सदरचा मंजूर रस्ता आदेशाप्रमाणे करून घेण्याचे आदेश देऊनही पंचायत समितीचे अधिकारी चालढकल करताना दिसत आहेत. तहसीलदारांच्या व न्यायालयाच्या आदेश टाळून रस्त्यात काही लोकांनी झाडे लावत वहिवाटीचा रस्ता अरुंद करण्याचे काम देखील केले आहे. कायदा हातात घेऊन लोकांची गळचेपी चालवली जात आहे. त्या गळचेपीला पंचायत समितीचे अधिकारी हातभार लावत आहेत. प्रशासनाचा वेळकाढू धोरणाचा निषेध आणि हक्काचा रस्ता मागणीसाठी आज सकाळपासून विटा तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला आहे. रस्ता दिल्याशिवाय उठणार नाही, तसेच उद्यापासून तहसील कार्यालयासमोर जनावरं बांधून चुली पेटून आंदोलन चालू करण्याचा निर्धार करत सर्वांनी ठाण मांडले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे, भाई भानुदास सूर्यवंशी, किसान सभेचे गोपीनाथ सूर्यवंशी, ॲडव्होकेट विजय सूर्यवंशी, कॉम्रेड दिगंबर कांबळे, कॉम्रेड चंद्रकांत गोडबोले, शेकापचे विनोद लगारे, कॉम्रेड संतोष यादव, शिवाजी यादव, तुकाराम यादव, संजय यादव, भरत यादव, बाबूराव यादव, नवनाथ यादव, रावसाहेब यादव, स्वप्नील पांडकर, सुमन यादव, शकुंतला यादव, लक्ष्मी यादव, वनिता यादव, रेखा यादव, सुनीता यादव आदी ग्रामस्थ बेमुदत ठिय्या आंदोलनात सामील झाले आहेत. दिनांक 11 मार्च रोजी करंजे येथील यादव मळ्याच्या रस्त्याच्या प्रश्नासाठी आम्ही करंजे ते विटा हा लॉंग मार्च काढला होता. अखिल भारतीय किसान सभा, शेतकरी कामगार पक्ष आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हा लॉंग मार्च काढलेला होता. सदरच्या लॉंग मार्चच्या संदर्भात मान्य तहसीलदारांनी त्या दिवशी बैठक लावून हा प्रश्न निकाली काढण्याचा आम्हाला शब्द दिला. त्या दिवशी आमची इथं बैठक झाली. बैठकीला विटा पोलीस ठाण्याचे PI साहेब, शाखा अभियंता आणि स्वतः तहसीलदार साहेब हे सगळे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तहसीलदारांनी सदर रस्ता सुरू करण्याचे आदेश दिले. दुसऱ्या दिवशी काम सुरू झालं आणि परत तिथल्या काही लोकांनी तो रस्ता अडवला. त्यानंतर परत बैठक झाली. परत बैठकीत तहसीलदार साहेबांनी तोच आदेश दिला पण त्यानंतर काम सुरू नाही. पंचायत समितीचे अधिकारी चालढकल करत आहेत. आज आम्ही सकाळपासून इथं बेमुदत ठिय्या आंदोलनासाठी बसलेलो आहोत. तहसीलदारांनी आज मगाश थोड्या वेळापूर्वी सांगितलं की उद्या सकाळी 11 ते 12 वाजता आम्ही त्यांना बोलवून घेतो आणि काम चालू करण्याचे आदेश देतो. जर उद्या हे काम सुरू झालं नाही आणि तहसीलदार साहेबांनी या संदर्भात गांभीर्याने लक्ष घातलं नाही तर आमचं आंदोलन तीव्र करू. प्रहारच्या स्टाईलनं आम्ही आंदोलन पुढच्या काळात सुरू करू. आत्तापर्यंत आम्ही कायद्याचा आदर केला, कायद्याचा सन्मान केला पण जर कायदा आमची दखल घेत नसेल, कायदा आम्हाला माणूस म्हणून मोजत नसेल तर आम्ही कायदा हातात घेऊन आंदोलन सुरू करू. तुम्ही आम्हाला गोळ्या घाला, तुम्ही आम्हाला बुलडोझरनं चिरडा पण आम्ही थांबणार नाही. आमचा प्रश्न सुटला पाहिजे. गेली 70 वर्ष लोक भांडतायत, रस्त्यासाठी संघर्ष करतायत. 70 वर्ष जर तुम्ही ऐकत नसाल लोकांचे प्रश्न सोडवत नसाल, एक साधा रस्ता मागतायत तुम्हाला आणि जर तो तुम्हाला द्यायचा होत नसेल तर आम्ही इथून पुढं कायदा हातात घेऊन आंदोलन करू. जे काय होईल त्याला तुम्ही प्रशासन जबाबदार असाल, त्यासाठी तहसीलदार साहेब जबाबदार असतील, PI जबाबदार असतील, पंचायत समिती जबाबदार असेल
आणि आज आम्ही एवढ्या लोकांशी आंदोलन करतोय, इथून पुढे आंदोलनाची तीव्रता वाढवू. अख्ख्या जिल्ह्यातला प्रहार आणि शेतकरी कामगार पक्ष अखिल भारतीय किसान सभा इथं आणून चौकात बसवू, प्रसंगी तहसीलदार साहेबांना कोंडून घालू, पण हा प्रश्न सुटल्याशिवाय इथून उठणार नाही, हा आमचा इशारा आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं 11 तारखेला जो लॉंग मार्च यादव मायाच्या रस्त्यासाठी जो काढला होता, त्या लॉंग मार्चमध्ये 10-12 किलोमीटर चालत आल्यानंतर माननीय तहसीलदार साहेबांनी बैठकीचं नियोजन करून संबंधित पंचायत समितीच्या जे काही अधिकारी असतील, उभ अभियंता बांधकामाचे, त्यांना बोलावून घेतलं होतं. त्या बैठकीमध्ये ठरलं की जो रस्ता आहे तो लिगली रस्ता आहे, त्या संबंधित तहसीलदारांच्या न्यायालयामध्ये सुद्धा आदेश झालेले आहेत, न्याय प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 1997 पासून ती न्याय प्रक्रियेचा हे सगळे प्रोसेस चालू आहे. एवढं असतानासुद्धा त्या समोरची सगळी बाजू समजून घेऊन माननीय तहसीलदार साहेबांनी त्या दिवशी आदेश दिले की दुसऱ्या दिवशी सकाळी त्या रस्त्याची आखणी करून तो रस्ता कामाला सुरुवात करा आणि लॉंग मार्चची तुम्ही आता स्थगिती करा, असं त्यांनी विनंती केल्यामुळे आम्ही लॉंग मार्च स्थगित केली. दुसऱ्या दिवशी आखणी करण्यासाठी काही अधिकारी आले, आखणी सुरू झाली आणि मात्र तिथल्या काही धनदांडग्याने, गावगुंडांनी, प्रस्तावित नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी चालू वहिवाटीचा 70 वर्षाचा जो रस्ता आहे, चिखलाचा आहे, पाण्याचा आहे, गुडघ्यावर चिखलातून वृंदांना, मुलांना, महिलांना जावं लागतंय, असा रस्ता का असेना, तेवढ्याच त्याच्याकडेहून चालता येत होतं. त्या रस्त्यावरती गुडघ्यावर खड्डे पाडले, त्यामध्ये झाडे आणून लावली, असला उपद्रव केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही माननीय पी आय साहेबांना, तहसीलदार साहेबांना परत आम्ही तक्रारी सांगितल्या. त्यानंतर काही पोलीस अधिकारी तिथे आले, त्यांनी त्याची पाहणी केली, मात्र त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केलेली नाही, त्यांच्यावर एफ आय आर दाखल केलेला नाही. त्या माननीय तहसीलदारांचे आदेश असताना, त्याची पायमल्ली झालेली असताना सुद्धा त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झालेली नाही. त्यामुळे आम्ही आज सोमवार तहसीलदार कार्यालयाच्या पुढे आज आम्ही सर्व शेतकरी, यादव मायातले सगळे शेतकरी अखिल भारतीय किसान सभेच्या लाल झेंड्याखाली आम्ही इथं आजपासून ठिय्या आंदोलन करीत आहोत आणि ठिय्या आंदोलन आज सकाळपासून आम्ही बसलो आहोत. आम्हाला माननीय तहसीलदार कार्य साहेबांच्याकडे आशा होती की आज दुपारपर्यंत आम्हाला चर्चेला बोलावून घेऊन, ज्यांनी असल्या सगळ्या भानगडी केलेल्या आहेत त्या सगळ्या भानगडीच्या त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन, ज्यांनी आदेशाची पायमल्ली केलेली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबतची सगळी चर्चा दुपारपर्यंत करून, ह्या सगळ्या शेतकऱ्यांना, इथून पावसापाण्याचे दिवस आहेत, खाली चिखल झालेला आहे, बसायला जागा नाही, अशा स्थितीमध्ये सगळ्यांना घरी जायला त्यांनी मोकळे करतील अशी आशा होती. परंतु माननीय तहसीलदार साहेबांनी सुद्धा आज कसल्याही प्रकारची दखल न घेता तिथल्या अभियंत्यांना एक पत्र फक्त दिलेलं आहे, ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जी काही गांभीर्य आणि इथली दखल घेण्याची गरज होती शेतकऱ्यांच्या बाबतीतली, ती कसल्याही प्रकारची न घेतल्यामुळं आज आमची जनावरं उपाशी दारात बांधलेली आहेत. आज आमच्या जनावरांना चारा नाही, शेणगाण तसंच पडलेलं आहे. आज आमची बायका मुलासहित इथं आम्ही बसलेलो आहोत. आम्ही त्यांना आज संध्याकाळी 7 वाजता आता एक पत्र दिलं, त्यांना सांगितलं की आम्हाला इथं तुम्ही बसवून ठेवलं आहे, तुम्ही आमच्यावर ह्या सगळ्या मार्ग इथं न काढल्यामुळं आम्हाला इथं थांबावं लागत आहे आणि इथं थांबत असल्यामुळं आमचे जनावर तिथं उपाशी आहेत. त्यामुळं आम्ही आता रातोरात जाऊन आमची सगळी जनावरं, आमचा घरातला भांडेकोंड्याचा प्रपंच, आमची बायका मुलं आणून इथं आम्ही रस्त्याच्या कडेला तुमच्या दारात रावट्या मारून आम्ही इथं राहणार आहोत. अन्यथा आम्हाला इथून आमच्या घरावर तर पाठवा, नाहीतर आमच्या घराचा सगळा प्रपंच आम्ही हिता आणून ठेवत आहोत. उद्या 11 वाजता तिने आत्ता आम्हाला चर्चा झाली, उद्या 11 वाजेपर्यंत तिने सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन ज्यांनी अडचण निर्माण केली आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं पत्र आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आणि रस्त्याला कामाला उद्या 11 वाजता सुरुवात करण्यात येणार आहे असं आम्हाला तिने आत्ता सांगितलेलं आहे. तसं जर नाही घडलं तर उद्या 12 वाजता या सगळ्या रस्त्यावरची सगळी जनावरं, सगळी भांडीकुंडी आणि आमचा प्रपंच इथं दिसणार आहे. 2-250 कुटुंब इथं येऊन आम्ही राहणार आहोत. 11 ऑगस्टच्या लॉंग मार्चच्या संदर्भामध्ये तहसीलदारांनी आम्हाला लॉंग मार्च रेवणगावला थांबवून जी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये जे त्या संबंधित विभागाला PI आणि तहसीलदारांच्या बैठकीमध्ये आदेश दिले होते त्याप्रमाणे अद्याप कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काम आवश्यक त्या पद्धतीने चालू झालेलं नाही. उलटपेक्षा त्या रस्त्यावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न संबंधित त्या विभागात त्या गावातली काही मंडळी, धनदांडगे मंडळी प्रयत्न करतायत. JCB ने खड्डे पाडून शिना, त्याच्यामध्ये झाडं लावून शिना, तो रस्ता उद्ध्वस्त करण्याचाच उलट प्रयत्न होतोय. शासनमान्य रस्ता असताना, कायदेशीर रस्ता असताना, तहसीलदारांचा आदेश असताना, सिव्हिल जजचा आदेश असताना आणि नियोजन मंडळाचा निधी मंजूर असताना जर ह्या लोकशाही राज्यामध्ये अशा पद्धतीचं जर हुकुमशाहीचं राज्य कुणी चालवायचा प्रयत्न करत असेल
तर त्या सर्व प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या सगळ्यांना आम्ही या आज इशारा देतो आहोत की अशा पद्धतीने जर आपण आमच्या प्रश्नाकडे चालढकलपणा करणार असाल तर उद्यापासून हे आंदोलन या ठिकाणी याच्यापेक्षा तीव्र पद्धतीने आम्ही उभं करू. यासाठी जे किंमत मोजावं लागेल आम्हाला ते आम्ही मोजण्याची तयारी ठेवलेली आहे. प्रसंगी लाठीकाठी लाठीचार्ज जरी केला आमच्यावरती शासनानं तरी तेही झेलण्याची आमची तयारी आहे. उद्या सकाळी 11 ह्या प्रश्नाचा आम्ही छडा लावा असं तहसीलदार यांनी आता शब्द दिलेला आहे. उद्या जर सकाळी 11 हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न झाले नाहीत तर उद्या सकाळी आम्ही सर्व मुलाबाळांच्या सह अगदी जनावर प्रसंगी जनावरांसहसुद्धा या ठिकाणी येऊन आम्ही या ठिकाणी चुली मांडून आमचा प्रपंच ह्या ठिकाणी थाटण्याचं ठरवलेलं आहे. आणि हो प्रशासनाला आमचा अंतिम इशारा आहे, प्रशासनानं वेळेत दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. आणि ज्या मंडळींनी त्या रस्त्यावरती जो वैवाट आणि कायदेशीर रस्ता असणारा जो मोडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर उद्या सकाळपर्यंत योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे हे आम्ही अपेक्षा व्यक्त करीत आहोत. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.